वळत पुढच्या बातमीकडे. आधी आसमानी आणि नंतर सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी आता आणखीनच अडचणीत सापडलाय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुरगुड इथं 23 एकर ऊस जळून खाक झाल्यानं शेतकरी पुन्हा चिंतेत आले. अग्निशमन विभागानं बंब न दिल्यानं शेतकरी संतप्त झालेत. ऊसाच्या मुळ्या खर तर नगर परिषदेत फेकून देण्यात आल्यात आणि या सगळ्याचा त्यांनी निषेध केलेला आहे. शेतकऱ्यांचं सुमारे 25 लाखांचं यामध्ये नुकसान झालंय. कोल्हापूर जिल्ह्यातील ही घटना आहे. 23 एकर ऊस जळून खाक झालाय. मात्र यावेळी अग्निशमन विभागानं बंब न दिल्यानं शेतकरी संतप्त झालेत आणि या संतप्त शेतकऱ्यांनी ऊसाच्या मुळ्या नगर परिषदेत फेकून निषेध व्यक्त केलाय.